नमस्कार, मी विशाल पाटील झिरो अवरच्या आजच्या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. लोकसभेची धामधूम संपली, पदवीधर शिक्षकचं मतदान पार पडलं, आता पडघम वाजू लागलेले आहेत विधान परिषद निवडणुकीचे. 12 जुलै रोजी विधान परिषदेच्या 11 जागांसाठी निवडणूक होती आहे आणि ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी सर्वच पक्ष प्रयत्नशील आहेत. मतांची जुळवाजुळव सुरू आहे. आकड्यांचं गणित पाहता महायुतीचे 9 तर महाविकास आघाडीचे 2 उमेदवार सहजपणे निवडून येऊ शकतात. पण उद्धव ठाकरेंनी नवा डाव टाकलाय. लोकसभेतल्या निकालांमुळे आत्मविश्वास उंचावलेल्या उद्धव ठाकरेंनी विधान परिषदेची निवडणूक लढवायचीच असा निर्धार जवळपास पक्का केलाय. केवळ एवढंच नाही तर महाविकास आघाडीचे 3 उमेदवार निवडूनच येणार असा आत्मविश्वासही त्यांनी व्यक्त केलाय. त्यामुळे शिवसेना ठाकरे पक्ष विधान परिषदेसाठी माजी खासदार विनायक राऊतांना उमेदवारी देणार असल्याची चर्चा नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये विनायक राऊतांचा भाजपच्या नारायण राणेंनी पराभव केला होता. सध्या महाविकास आघाडीचे एकूण संख्याबळ आहे त्यापैकीच 3 जागा निवडून आणण्यासाठी महाविकास आघाडीला 169 मतांची आवश्यकता आहे. दरम्यान 3 जागांबाबत आपलं गणित पक्क असल्याचं सांगून त्यांनी महायुतीचे आमदार फुटणार असल्याचं सूचक विधानही केलेलं आहे. काय म्हणतात ते पाहूया. 11 जागा आहेत. आम्ही तिन्ही पक्ष, शिवसेनेचा 1 येऊ शकतो, एनसीपीनी जर नीट गणित मांडलं तर एनसीपीचा 1 शकतो आणि काँग्रेसचा 1 येतोय. त्याच्यामुळे तिन्ही पक्ष जर का आपापली मतं, आमची तर ठाम आहेतच आणि वरची कॅल्क्युलेशन ही काही सांगण्याची नसतात. जयंत पाटील जर का एनसीपी त्यांच्याकडनं देत असेल तर जयंत पाटील पण निवडून येऊ शकतात. जेव्हा आम्ही 3 एकेकाची खात्री घेतोय त्यावेळेला साहजिकच आहे त्यांची मतं कशी सांभाळायची त्यांच्यासमोर प्रश्न आहे. कारण सगळे आता या लोकसभा निवडणुकीनंतर हालचाली बऱ्याच सुरू झालेल्या. 3रा उमेदवार रिंगणामध्ये उतरवून महाविकास आघाडी महायुतीमधील काही मतं आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यातून महायुतीमध्ये क्रॉस वोटिंग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. उद्धव ठाकरेंनी दिलेल्या इशाऱ्यामुळे तर महाविकास आघाडी महायुतीचा खेळ तर बिघडवणार नाही ना, अशी देखील चर्चा आता रंगू लागलेली आहे. तर उद्धव ठाकरेंच्या याच वक्तव्यावरती आम्ही तुम्हाला प्रश्न विचारलेला होता आणि तो प्रश्न पाहण्यासाठी आपण आता जाणार आहोत आपल्या पोल सेंटरवर. झिरो अवर मध्ये आम्ही आजचा पहिला प्रश्न विचारलेला आहे. विधान परिषदेला 3रा उमेदवार देण्याची महाविकास आघाडीची तयारी, संख्याबळ नसताना महाविकास आघाडीचा 3रा उमेदवार निवडून येईल असं वाटतं का? होय आणि नाही हे दोन पर्याय तुमच्या समोर. उद्धव ठाकरे हे विनायक राऊत यांना रिंगणामध्ये उतरवण्याचा विचार करत असल्यानं पुन्हा विधान परिषदेमध्ये जाण्यास उत्सुक असलेले शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं जयंत पाटलांना पाठिंबा देण्याची तयारी दर्शवली आहे. मात्र ठाकरे गटानं अद्याप त्यांना पाठिंबा दिलेला नाही. लोकसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेचे उमेदवार अनंत गीतेंना शेकापचं प्राबल्य असलेल्या रायगड मतदारसंघामध्ये मोठा फटका बसला होता आणि त्यामुळे ठाकरे पक्षात जयंत पाटलांबाबत तीव्र नाराजी आहे आणि त्यामुळे जयंत पाटील यांची विधान परिषदेची वाट यावेळी निश्चितच खडतर वाटती आहे. शरद पवार पक्षानं अनुकूलता दर्शवली असली तरी देखील शिवसेनेची मनधरणी करण्याचं काम शरद पवार यांनाच करावं लागण्याची शक्यता आहे आणि म्हणून उद्धव ठाकरे काय निर्णय घेतात हे देखील महत्वाचं ठरणार आहे. दरम्यान या जागेबाबत जयंत पाटलांना नेमकं काय वाटतं ते देखील आता पाहूयात. मला इंडिया आघाडीने उमेदवारी दिलेली आहे आणि शरद पवार आणि काँग्रेसने पण मला पाठिंबा दिलेला आहे आणि शिवसेनेने पण कुठेतरी नाराजी आहे शिवसेना ठाकरे गटामध्ये ज्या प्रकारे रायगडमध्ये त्यांची सीट निवडून नाही आली. त्याला काय बी बात जबाबदार आहे, रायगडच्या मतदारांना द्यायचं आहे, आम्ही पाठिंबा द्यायचं काम केलेलं आहे. त्यामुळे ती चर्चा आहे आणि हे निवडणूक याच्यात काय संबंध. तर विधान परिषदेमधील 11 जागांच्या निवडणुकीसाठी विधानसभेचं एकूण संख्याबळ हे 274 इतकं आहे आणि त्यामुळे विधान परिषदेची निवडणूक जर बिनविरोध झाली नाही तर महायुती आणि महाविकास आघाडीकडे किती संख्याबळ आहे यावर आता एक नजर टाकूयात आणि त्यासाठी जाणार आहोत आपण आपल्या मीडिया सेंटरवर. तर महायुतीकडे किती संख्याबळ आहे? भाजपकडे 104, शिवसेना आणि अपक्ष मिळून म्हणजे 40 अधिक 10 आणि राष्ट्रवादी 41.
72, काँग्रेसकडे आहेत 36, शिवसेना ठाकरे गटाकडे 15 आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडे 12, महाविकास आघाडीचं हे संख्याबळ. पक्षांतर्गत कुरबुरी फक्त राष्ट्रवादीचंच असतील असं नाहीये, पक्ष फुटल्यामुळे जागा कमी आणि इच्छुक जास्त असं चित्र झालेलं आहे आणि त्यामुळे शिवसेनेमध्ये सुद्धा काही ना काही घडणं सुरूच आहे. अजित पवार गटामधील आमदारांनी जयंत पाटील यांची भेट घेतल्याच्या दुसऱ्याच दिवशी एकनाथ शिंदे यांचा एक माजी आमदार उद्धव ठाकरेंच्या भेटीला गेला. गोपी किशन बजोरिया आणि विप्लव बजोरिया या पिता पुत्रांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली. गुरुवारीच विप्लव बजोरिया विधान परिषदेतून निवृत्त झालेले आहेत. उद्धव ठाकरे यांनी पुन्हा आपल्या पक्षामध्ये घ्यावं अशी विनंती या दोघांनी केली असल्याची देखील चर्चा आहे आणि त्या विनंतीला उद्धव ठाकरे यांनी मात्र स्पष्ट शब्दामध्ये नकार दिला असल्याचं देखील सांगण्यात येत आहे. आणि आता झिरो ओव्हरमध्ये वळूयात आजच्या भागातील पहिल्या प्रश्नाकडे. 2022 विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीकडे पुरेसं संख्याबळ असूनही काँग्रेस नेते चंद्रकांत हांडोरेंचा पराभव झालेला होता आणि त्यावेळच्या निवडणुकीमध्ये देवेंद्र फडणवीसांच्या रणनीतीमुळे मोठ्या प्रमाणात क्रॉस वोटिंग झालेलं होतं. महाविकास आघाडी उमेदवाराचा 10 मतांनी पराभव करण्यात भाजपला यश आलेलं होतं आणि त्यानंतरच राज्यामध्ये एकनाथ शिंदे यांनी पुकारलेलं बंड आणि महाविकास आघाडीचं सरकार कोसळून सत्तांतर नाट्य देखील घडलं होतं आणि त्यामुळे यंदाच्या विधान परिषद निवडणुकीमध्ये तशीच काहीशी खेळी करत उद्धव ठाकरे त्या पराभवाची परतफेड करण्यासाठी डाव तर टाकत नाहीयेत ना अशी देखील चर्चा राजकीय वर्तुळामध्ये आता रंगू लागली आहे आणि त्यामुळेच आजच्या भागामध्ये विधान परिषद निवडणुकीसंदर्भात आम्ही प्रश्न विचारला होता. त्या प्रश्नावरती आलेल्या प्रतिक्रिया पाहण्यासाठी आता आपण जाणार आहोत आपल्या मीडिया सेंटरवर. तर आम्ही प्रश्न विचारलेला होता, विधान परिषदेला 3रा उमेदवार देण्याची महाविकास आघाडीची तयारी, संख्याबळ नसताना महाविकास आघाडीचा 3रा उमेदवार निवडून येईल असं वाटतं का, होय आणि नाही, हे दोन पर्याय तुमच्याकडे होते, मात्र तुम्ही कशाप्रकारे व्यक्त झालेला आहात. तर एक्सवरती ओम जंगळे म्हणतायत, संख्याबळ असताना दगा झाला मग आता तर शक्य नाही. शिवप्रसाद म्हणतात, होय नक्की येईल, कारण फडणवीसांनी गेल्या विधान परिषद निवडणुकीमध्ये करून दाखवलं होतं आणि त्यामुळे काहीही अशक्य नाही. युट्यूबवरती रणजित कदम म्हणतात, होय नक्कीच निवडून येईल. तर अनिल खंजिरे म्हणतात, महाविकास आघाडीचा 3रा उमेदवार अजिबात निवडून येणार नाही. त्यानंतर फेसबुकवरती विजय दिनकर म्हणतात, संख्याबळ आहे महाविकास आघाडीकडे. तर निलेश सावंत म्हणतायत, महाविकास आघाडीचे 3 उमेदवार येणार. सचिन दहीकर म्हणतायत, महाविकास आघाडीचा 3रा उमेदवार जिंकून येण्याची शक्यता नसताना उमेदवार उभं करण्याची कोणतीच गरज नाही. तर इंस्टाग्रामवरती महेश काकडे देशमुख व्यक्त होत आहेत, सहज शक्य आहे नाराज आमदार महाविकास आघाडीला मतदान करतील. आणि आता पुन्हा एकदा आपण अधिवेशनामध्ये जाणार आहोत. यावेळी आमदार म्हणून उद्धव ठाकरे जास्त सक्रिय दिसत आहेत. त्यांनी सरकारच्या कार्यपद्धतीवरील ड्रग्स प्रकरणावरून विरोधक सरकारला फैलावरती घेत असतानाच मुंबई आणि शेतकरी मुद्द्यावरून उद्धव ठाकरेंनी देखील सरकारवर आपली टीका आजही सुरूच ठेवली. आज त्यांनी मुंबई आणि शेतकरी या दोन्ही मुद्द्यांवरून सरकारला धारेवर धरलं. शेतकऱ्यांचं कर्ज आणि त्यांची वीज बिलं देखील माफ करण्याची मागणी उद्धव ठाकरेंनी केली. तसंच मुंबईमधील 50% घरं ही मराठी माणसांसाठी आरक्षित ठेवण्याच्या मागणीचाही पुनरुच्चार केला. याआधी त्यांच्याच पक्षाचे आमदार अनिल परब यांनी ही मागणी केलेली होती आणि त्याच मागणीचा पुनरुच्चार उद्धव ठाकरेंनी आज केला. तसंच गुजरात महाराष्ट्राच्या पुढे जातोय हा चुकीचा नॅरेटिव्ह नाही हे सांगत असतानाच महाराष्ट्राच्या वाटेचं ओरबाडून गुजरातला नेलं जात असल्याचा गंभीर आरोपही उद्धव ठाकरेंनी केलेला आहे. पाहूयात. मुंबईमध्ये मराठी माणसाला 50% राखीव जागा घरांसाठी मिळायलाच पाहिजे आणि तसंच SRA साठी आता खाजगी बिल्डर सगळ्या काही गोष्टी अदानीला देण्याचं काम एक घाट घातला जातोय. तर ते केवळ सर्व काही अदानींचं असं न होता
SRAची एक कंपनी आम्ही स्थापन केली होती, शिवशाही प्रकल्प वगैरे, त्याच्यामध्ये थेट सरकारकडनंही कॉन्ट्रॅक्ट दिली जात होती, पण त्याच्यामध्ये व्यवस्थित टेंडर काढून सेटिंग करून नाही तर ती सुद्धा घरं देण्याची जबाबदारी सरकारने घ्यायला पाहिजे. मी परत सांगतो की मुंबईमध्ये, विशेषतः मुंबईमध्ये, इतर शहरात तर आहेतच पण मराठी माणसासाठी 50% राखीव घरे असलीच पाहिजे. शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये आम्हाला अपेक्षा आहे की शेतकऱ्यांची हालत फार वाईट आहे. रोज कुठे ना कुठेतरी महाराष्ट्रामध्ये शेतकरी आत्महत्या होत आहेत. डबल इंजिन सरकार, ह्यांना आता आणखीन इंजिनं जोडली जात आहेत. तर मोदी सरकारची किंवा आता NDA सरकारची मदत घेऊन राज्यातील शेतकऱ्यांना तत्काळ कर्जमुक्त करावं ही आमची जाहीर मागणी आहे. त्याचप्रमाणे एकूणच शेतकऱ्यांवरती जे काय आभाळ कोसळले, आत्ता पाऊस कुठेतरी सुरू होतोय, तर शेतकऱ्यांना सुद्धा केंद्राची मदत घेऊन वीज बिल सुद्धा माफ करावं अशी आमची मागणी आणि अपेक्षा आहे. एकूणच आजची जी बातमी आलेली आहे ती मन विषण्ण करणारी आहे. गुजरात महाराष्ट्राच्या पुढे जातोय, गुजरात पुढे जातोय याच्यामध्ये पोटदुखी नाही, पण आम्ही आमच्या निवडणूक प्रचाराच्या काळामध्ये जे बोलत होतो की महाराष्ट्र ओरबाडून गुजरातला नेत आहेत, आता हे तर काही खोटं नरेटिव्ह नव्हतं, हे खरं झालेलं आहे. आता तिकडे दुर्लक्ष करून सर्व काही आमच्याकडेच, आमच्या काळातच झालं असा भासवण्याचा एक केविलवाणा प्रयत्न चालला आणि तसं भासवून महाराष्ट्राची लूट केली जाते, महाराष्ट्र दिवाळखोरीत लोटला जातोय ह्याचं दुःख होतंय. पण येत्या 2-3 महिन्यामध्ये महाराष्ट्रातली जनता यांना जागा दाखवेल. जिथं विधिमंडळामध्ये ठाकरेंनी सरकारवर आरोप केले आहेत तिथं महायुती सरकारचा विधानसभा निवडणुकीआधीचा अखेरचा अर्थसंकल्प आज अजित पवारांनी मांडला. आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून विविध योजना, घोषणांची खैरात या अर्थसंकल्पामध्ये केलेली पाहायला मिळाली. मध्य प्रदेशच्या धर्तीवर महिला वर्गासाठी सरकारनं मोठ्या प्रमाणावरती लक्ष केंद्रित केल्याचं देखील पाहायला मिळालं आणि त्याशिवाय शेतकरी, युवा वर्गासाठीही सरकारनं मोठ्या प्रमाणात घोषणा केलेल्या आहेत. आज तुकोबारायांच्या वारीचं प्रस्थान झालं आणि अर्थसंकल्पही आजच मांडला गेला आणि या पार्श्वभूमीवर अजित पवारांनी तुकोबारायांच्या अभंगाचा उल्लेख करत वारकरी संप्रदायाच्या जय घोषानं भाषणाची सुरुवात केली आणि आज अर्थसंकल्प मांडत असतानाच अजित पवारांचा शायराना अंदाजही महाराष्ट्रानं पाहिला. अर्थसंकल्पामधील तरतुदी पाहणार आहोत, मात्र आधी पाहूयात अजित पवारांचा हा शायराना अंदाज. अध्यक्ष महोदय, तूफानों में संभलना जानते हैं, अंधेरों को बदलना जानते हैं, चिरागों का कोई मजहब नहीं है, ये हर महफिल में जलना जानते हैं. अध्यक्ष महोदय, हयात लेके चलो, कायनात लेके चलो, चलो तो सारे जमाने को साथ लेकर चलो. राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पात महिला, शेतकरी, वारकरी आणि तरुणांसाठी कोणत्या घोषणा करण्यात आलेल्या आहेत पाहणार आहोत ग्राफिक्सच्या माध्यमातून. 21-60 वयातील महिलांना दरमहा 1500 रुपये देणार. 1 जुलैपासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लागू. विवाहित मुलींसाठी शुभमंगल योजनेचा निधी वाढवला. शुभमंगल योजनेचा निधी 10,000 वरून आता 25,000 वर. ₹25,00,000 महिलांना लखपती दीदी करण्याचं उद्दिष्ट. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना जाहीर. प्रत्येक पात्र कुटुंबाला वर्षाला 3 सिलेंडर मोफत. नव्या शैक्षणिक वर्षामध्ये मुलींना मोफत शिक्षण देण्याची घोषणा. पात्र विद्यार्थिनींना संपूर्ण शिक्षण मोफत. 2,05,000 विद्यार्थिनींना होणार लाभ. तर महिलांपाठोपाठ आता शेतकऱ्यांसाठी काही घोषणा करण्यात आलेल्या त्यावर एक नजर. शेती कृषी पंपाचे सर्व थकीत बिल माफ. 46,06,000 कृषी पंप धारकांना वीज बिल माफी. 7.5 HP पर्यंतच्या कृषी पंपधारकांची वीज बिलं मोफत, तर 14,000 कोटी रुपयांचा भार पडणार. शेतकऱ्यांना 1 रुपयामध्ये पीक विमा योजना. ई पंचनामा प्रणाली संपूर्ण राज्यात लागू. राज्यातील 40 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर.
गाव तिथे गोदाम ही योजना राबवणार. नव्या गोदामांचं बांधकाम, जुन्या गोदामांची डागडुजी. कापूस सोयाबीन शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 5,000 रुपये सहाय्य. गाय दूध उत्पादकांना जुलैपासून 5 रुपये अनुदान सुरू राहील. शेळी मेंढी पालन कुक्कुट पालनासाठी प्रोत्साहन योजना. गाय दूध उत्पादकांना जुलैपासून 5 रुपये अनुदान सुरू राहील. राज्यातल्या 108 सिंचन प्रकल्पांना सुधारित मान्यता. वन्य प्राण्यांच्या हल्ल्यामध्ये मृत्यू झाल्यास 20 लाखांवरून 25 लाख रुपये अनुदान. तर सांगली जिल्ह्यामध्ये म्हैसाळ इथे सौर ऊर्जा प्रकल्प. सौर ऊर्जा करण्यासाठी 4,200 कोटींचा निधी. उपसा सिंचन योजनेचं सौर ऊर्जीकरण. जलयुक्त शिवारसाठी 650 कोटींच्या निधीची तरतूद. शेतकऱ्यांना मोफत विजेसाठी मागेल त्याला सौर ऊर्जा पंप. शेतकऱ्यांना दिवसा अखंडित वीज पुरवठ्यासाठी निधी. पंढरपूर वारीचा वर्ल्ड हेरिटेज नामांकनासाठी युनेस्कोला प्रस्ताव. मुख्य पालख्यांमधील दिंडींना प्रतिदिंडी 20,000 रुपये. निर्मल वारीसाठी 36,71,00,000 रुपये निधी. पालखी मार्गावर वारकऱ्यांची मोफत तपासणी आणि उपचार. तर राज्य सरकारनं आज सादर केलेल्या अर्थसंकल्पावर विरोधकांकडून मात्र जोरदार टीका झालेली आहे. महायुतीनं सादर केलेला अर्थसंकल्प हा थापांचा महापूर आहे. जनता सत्ताधाऱ्यांच्या थापांना भुलणार नाही असा हल्लाबोल विरोधकांनी केला. तर सत्ताधाऱ्यांनी विरोधकांवरती जोरदार पलटवार केला. थापांचा नाही तर माय बापांचा अर्थसंकल्प आहे असं प्रत्युत्तर सत्ताधाऱ्यांकडून देण्यात आलं. पाहूया. तरतुदीबद्दल कुठेही याच्याबद्दल उल्लेख नाही. म्हणजेच काय, हे गाजराची पुंगी ज्याला म्हणतो, वाजली तर वाजली नाही तर मोडून खाल्ली, हा गाजरांचा अर्थसंकल्प आहे. गाजर दाखवण्याचा प्रकार आहे. आर्थिक तरतूद याच्यामध्ये कुठेही दाखवलेली नाही आहे. आणि त्याच्याबद्दल आम्ही जशी माहिती आम्हाला मिळेल तसतसं येत्या काही दिवसांमध्ये सगळ्यांशी सल्लामसलत करून आम्ही त्याच्यावरची मतं मांडूच. चलो कहते ये चुनावी जुमला है, लेकिन ये चुनावी जुमला नहीं है. ये कोई कहते गाजर है तो बोले ये महाराष्ट्र विकास का गजर है. ये निश्चय और निर्धार का अर्थसंकल्प है, इतना ही मैं कहूंगा. तर प्रमुख नेत्यांचे आरोप प्रत्यारोप पाहिल्यानंतर आता पुन्हा एकदा विधिमंडळामध्ये जाऊयात आणि जाणून घेऊयात सर्व पक्षीय नेत्यांनी आजच्या अर्थसंकल्पाला 10 पैकी किती गुण दिलेले आहेत ते सुद्धा. 2024 अर्थसंकल्प आज प्रस्तुत केलं गेलं. 1,00,000 कोटीहून जास्तचा हा अर्थसंकल्प होता, ज्यावर एक पॉप्युलिस्ट बजेट देण्याचा प्रयत्न महायुतीच्या सरकारचा होतं. तर त्याला थापांचा बजेट अशा प्रकारे विरोधकांनी त्याच्यावर टीका केली आहे. यासवरती बोलण्यासाठी माझ्यासोबत हा नेत्यांचा पॅनल आहे. माझ्यासोबत माझी कॅबिनेट मंत्री प्राजक्त तानपुरे साहेब आहेत, त्याचबरोबर शिवसेनेचे आमदार योगेश कदम आहेत, शशिकांत शिंदे साहेब आहेत, अमोल मिटकर आणि कैलाश गोरंट्याल साहेब आहेत. तर आपण या सगळ्यांची चर्चा करणार आहोत. भाजपचे नेते देखील या चर्चेत सहभागी होतील. पण सुरुवातीला या बजेटला हे कसं पाहतात आणि बजेटला 10 पैकी किती नंबर हे सगळे देतील त्यांच्याकडनं क्विकली, सर तुम्ही 10 पैकी ह्या बजेटला किती नंबर द्याल? एखादा दुसरा द्यायचा तर द्यायचाच म्हणून एखादा दुसरा खरं देईल. अगदी निवडणुकीच्या तोंडावरती घोषणा सोडल्या तर बाकी काही मी ह्या बजेटकडे आशादायकरित्या बघत नाही. फक्त एक प्रचाराचं हे बजेट आहे असं मी बघतोय. पॉप्युलिस्ट बजेट आहे साहेब, पॉप्युलिस्ट बजेट आहे जे फक्त आणि फक्त निवडणुकींना पाहता समोर आणलं गेलंय. मला वाटतं महाराष्ट्रामधला शेतकरी, महाराष्ट्रामधला तरुण आणि महाराष्ट्राच्या महिला असं त्रिवेणी संगम असं हे बजेट आहे. म्हणून 100% 10 पैकी 10 गुण आजच्या माहितीच्या आमच्या बजेटला मी देईन. अर्थातच महिला सक्षम झालं म्हणजे महाराष्ट्र सक्षम होतो, तरुण सक्षम झालं म्हणजे महाराष्ट्र सक्षम होतो. त्या दृष्टीचे पावलं आहे. शशिकांतजी तुम्ही किती नंबर द्याल आणि तुमच्या नंबर देण्याचं कारण काय? 10 पैकी 1 गुण. त्याचं कारण असं आहे की गेले 2-2.5 वर्ष यांचं सरकार असताना एकदाही अशा प्रकारचा शेतकऱ्यांच्या बद्दल घोषणा केली नाही. यावेळेला निवडणुकीला महाविकास आघाडीचे यश आल्यानंतर शेतकरी, महिला आणि वेगवेगळ्या प्रकारचे युवक नाराज झाल्यानंतर हे बजेट टाकलेलं आहे. बजेट नाहीये, हे अंतरिम बजेट आहे. आणि अंतरिम बजेटमध्ये
ज्या घोषणा केलेल्या आहेत त्या 3 महिन्यात कसे इम्प्लिमेंट करतील ही शंका आहे. फक्त लोकांना भुलवण्यासाठी केलेली घोषणा असं माझं मत आहे. अमोलजी, 10 पैकी किती अजितदादांनीच हा बजेट प्रस्तुत केलेला आहे? ही दोन्ही माणसं अजितदादांसोबत असती म्हणजे तनपुरे साहेब आणि शशिकांत शिंदेसाहेब तर यांनी 10 पैकी 10 दिली असती. मी 10 पैकी 10 गुण या महायुतीच्या अर्थसंकल्पाला देतो. आज जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या पालखीचं प्रस्थान देहूवरून झालंय आणि एक तुम्हाला सांगतो की पंढरपूरच्या वारीचा जागतिक वारसा नामांकनासाठी युनेस्कोकडे पाठवण्याचा प्रस्ताव या सरकारने घेतला. मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळ स्थापन करण्याची घोषणा केली. पंढरपूर वारीला जाणाऱ्या मुख्य पालख्यातील दिंडींना प्रतिदिंडी 20,000 रुपये आणि निर्मल वारीसाठी 36 कोटी रुपये. तुकोबाची पालखी गेली, वारकरी संप्रदायाला दिलासा देणारा अर्थसंकल्प सादर झाला. तुकोबाच्या भाषेत सांगतो, रोग्या विषतुल्य लागे हे मिष्टान्न. एखादा आजारी माणसाला मिष्टान्न जसं विषासमान वाटतं तसं वाटतंय का? तुम्ही तुमच्याकडे येतो. वारकऱ्यांना 20,000 देणं म्हणजे आम्ही दाखवण्यासारखं होतं असं माझं मत आहे. वारकऱ्यांना ज्या सुविधा पाहिजे आजही जिथं मी सांगतो ना, मला बोलून द्या. अहो तुम्ही मागच्या वर्षी पण तरतूद केली होती, मागच्या वर्षी तरतूद केली होती, आजही त्यांना सुविधा नाही. आजही सुविधा नाही. विरोधक तुमचे दिशाभूल करतायत. 36,71,00,000 रुपयाची सुविधा, पायाभूत सुविधा निर्मल वारीच्या अनुषंगाने दिली आहे. मी कैलाश आणि कुठे साहेबांकडे येतो, त्यांचे नंबर घेतो मी. आपण ना प्रत्येक एका विषयावरती सगळ्यांचं मत घेईन मी. कैलाशजी, तुम्ही किती नंबर द्याल? 10 पैकी -0 देतो त्यांना. -0 कारण एक चुनावी जुमला आहे, चुनावी बजेट आहे, त्याबद्दल मी बोलतो. याला पॉईंट देऊन काही हरकत नाही, कारण माहित आहे आता आचारसंहिता लागणार. करतील ना, जिंकायचं आहे त्यांना, मग सगळं देतील ना ते. सिलेंडर देतील, माफ करतील, सगळं देतील ना. अरे पण त्यांना रेग्युलेशन मध्ये आयला वेळ लागेल ना. GR निघायला वेग लागेल, कलेक्टर पण जायला वेळ लागेल, तोपर्यंत लागेल आचारसंहिता. फक्त या लोकांनी आपल्याला निवडून यायचंय म्हणून केलं, बाकी दुसरं काय. कुठे साहेब जुमला परत म्हणताय, नंबर किती? नवे बघा, -0 हा तुम्ही जगातला पहिला शोध बघितला, त्यामुळे काय बोलावं हे माहित नाही. आता भमावून गेलेले आहे. हा बजेट जो आहे अतिशय जनतेचा बजेट आहे, सर्वसामान्य जनतेला सगळ्या घटकांना न्याय देणारा बजेट आहे. त्यामुळे अजितदादा आणि मुख्यमंत्री एकनाथराजे शिंदे, आदरणीय देवेंद्रजी यांच्या नेतृत्वात आलेला बजेट हा निश्चितपणे या महाराष्ट्राचं भवितव्य उज्ज्वल करण्यासाठी, सर्व घटकांना पुढे नेण्यासाठी आहे. त्यामुळे मी 10 पैकी 10 गुण हे अजितदादांना देतो. हे मायबाप जनतेचं बजेट आहे असं सांगणाऱ्या राज्य सरकारनं गगनाला भिडलेल्या पेट्रोल डिझेलच्या दरांबाबतही एक महत्वाचा निर्णय घेतला. पेट्रोल डिझेलवरील वॅटमध्ये कपात केलेली आहे, पण ही घोषणा फक्त मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे महापालिका क्षेत्रासाठीच आहे. सरकारनं या 3 महापालिका क्षेत्रांमध्ये वॅट 24%वरून 21%वर आणलाय आणि त्यामुळे प्रति लिटर पेट्रोल 65 पैशांनी आणि डिझेल हे 2.07 रुपये स्वस्त झालंय. हे नवे दर या 3 महापालिका क्षेत्रांमध्ये आज मध्यरात्रीपासून लागू होणार असल्याची घोषणा अजित पवारांनी केली आहे. सर्वसामान्य नागरिकांना तसेच उद्योग व व्यापार केंद्राला दिलासा मिळावा म्हणून राज्यभर पेट्रोल व डिझेलवरील मूल्य वर्धित करात समानता आणण्यासाठी आवश्यकता होती आहे. त्या दृष्टीनं बृहन्मुंबई, ठाणे व नवी मुंबई या महानगरपालिका क्षेत्रातील डिझेलवरील सध्याचा कर 24%वरून 21% करण्याचे प्रस्तावित आहे. तसेच पेट्रोलवर 26%वरून तो 25% असा कमी करणं, 25%वर कमी करण्याचा प्रस्ताव आहे. या बदलांमुळं नाही, बृहन्मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे हे तिथं जास्त होता, त्यांची सारखी तक्रार होती, ती आता आपण एकसारखी करतोय. या बदलांमुळं ठाणे, बृहन्मुंबई आणि नवी मुंबई या महानगरपालिका क्षेत्रातील पेट्रोलचा दर हा 65 पैसे व डिझेलचा दर अंदाजे 2.07 रुपये प्रति लिटर स्वस्त होणार आहे. अर्थसंकल्प जाहीर झाला, त्यावर आरोप प्रत्यारोप सुरू झाले. मात्र याच घडामोडींमध्ये विधान परिषदेची निवडणूक विसरून चालणार नाही आणि त्यावरच आम्ही आज प्रश्न विचारला होता आणि त्याच प्रश्नावरती महाराष्ट्रानं दिलेला कौल पाहण्यासाठी आपण आता जाणार आहोत आपल्या पोल सेंटरला.
तर प्रश्न होता विधान परिषदेला तिसरा उमेदवार देण्याची महाविकास आघाडीची तयारी, संख्याबळ नसताना महाविकास आघाडीचा तिसरा उमेदवार निवडून येईल असं वाटतं का? एकूण 22,000 मतं आपल्याला युट्यूबवर प्राप्त झालेली आहे. होय म्हणतात 77% जनता, नाही म्हणते 23% जनता. तुम्ही दिलेला खरं तर हा कौल आहे. इंस्टाग्रामवरती देखील आज 3,000 जण व्यक्त झालेले आहेत, त्यांनी आमच्यापर्यंतही त्यांची मतं पोहोचवली. कौल काय सांगतोय तर 79% म्हणतायत होय, नाही म्हणतायत 21%. इंस्टाग्राम पाठोपाठ आता फेसबुककडे वळूयात. फेसबुकवरती आज 9,000 मतं तुम्ही व्यक्त केलेली आहेत, त्यापैकी होय आणि नाही याची टक्केवारी पाहिली तर होय म्हणतात 55%, नाही म्हणतात 45%. तर एक्सवरती आलेल्या देखील प्रतिक्रिया, त्यांची जर आपण सरासरी पाहिली, होय म्हणणाऱ्यांची टक्केवारी आहे 60%, 40% कौल म्हणतोय नाही. तर 12 जुलैला विधान परिषदेच्या 11 जागांसाठी निवडणूक होती आहे आणि त्यासाठी अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे 2 जुलै, म्हणजे अवघे 4 दिवस उरलेले आहेत. सर्वच पक्षांनी मोर्चे बांधणी सुरू केलेली आहे. महायुतीच्या 8 जागा निवडून येऊ शकतात, तर महाविकास आघाडीच्या 2 उरलेल्या 1 जागेसाठी चुरस निर्माण होऊ शकते. सहसा अशी निवडणूक बिनविरोध करण्यासाठी दोन्ही बाजूनं भर दिला जातो, पण गेल्या काही काळामध्ये राज्यात वातावरण बदललं आणि त्यामुळेच उद्धव ठाकरे महाविकास आघाडीकडून तिसरा उमेदवार देण्याच्या विचारात आहेत. तसं झालं तर महायुतीकडून देखील जोर लावला जाईल. क्रॉस वोटिंग झालं तर काय होतं हे आपण 2022 राज्यसभा आणि विधान परिषद दोन्ही निवडणुकांच्या वेळी पाहिलं देखील आहे. बरं, यावेळी तर 2 पक्ष फुटून 4 पक्ष झालेले आहेत, त्यामुळे मतांची फाटाफूट होणार हे सुद्धा ठरलेलं आहे. रोज नव्या भेटीगाठी, रोज नवे दावे प्रतिदावे सुरूच आहेत आणि त्यामुळे कोण कुणाकडे आहे हे सामान्य जनतेला तरी उमगलेलं नाही. या निवडणुकीचा निकाल आगामी विधानसभा निवडणुकीसाठी टोन सेट करेल. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.